नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल जॉब स्टेशन मध्ये। तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की जॉब स्टेशन या युट्यूब चॅनल मार्फत आपण ऑनलाइन प्रिपरेशन करून घेत आहोत महाभरती 2019 ची। त्यातील पहिला भाग म्हणजे आपण सुरू केलेला आहे मिशन तलाठी भरती अंतर्गत तलाठी भरती 2019 ची ऑनलाइन प्रिपरेशन। व आज मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे प्रश्नसंच नंबर 5। या अगोदर आपण 4 प्रश्नसंच बघितलेले आहेत। जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुम्ही 5 या अगोदरचे 4 प्रश्नसंच बघू शकता। यामध्ये आपण टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 25 घेतो, ज्याची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत व त्याची उत्तरे तुम्हाला नंतर टोटल स्कोर तुमचा कमेंट करून सांगायचा आहे। चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया। आज आपण बघणार आहोत तलाठी भरती 2019 चा भाग 1 विषय मराठी प्रश्नसंच नंबर 5। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो। तर बघा मित्रांनो 26वा प्रश्न आहे। आजचे 5 प्रश्न बघा कोणकोणते आहेत। माणूस आशेवर जगत आहे हे वाक्य डॅश आहे। अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे की कर्मरी, या 4 ऑप्शन आहेत, यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा, तुझे भले हो या वाक्यातून डॅश प्रकट होते म्हणून विद्यार्थी वाक्य आहे। कर्तव्य, इच्छा, संकेत आणि नम्रता। प्रश्न क्रमांक 28 बघा, जवळच्या गोष्टी दाखविण्यासाठी वाक्यामध्ये डॅश सर्वनामाचा उपयोग करतात, सर्वसामान्य, आत्मवाचक, विशेष की दर्शक। प्रश्न क्रमांक 29 बघा, सर्व नामे डॅश प्रकारचे असतात, ऑप्शन आहेत 2, 3, 5 की 6। प्रश्न क्रमांक 30 बघा, एखादी गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे याचा बोध म्हणजे डॅश वाक्य होय, संकेतार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी की भावार्थी। यापैकी उत्तरे बघा मित्रांनो तुम्हाला कोणकोणती द्यायचे आहेत। 26वं उत्तर आहे 1, अकर्मक कर्तरी। 27वं उत्तर आहे 2, इच्छा, तुझे भले हो या वाक्यातून इच्छा प्रकट होते म्हणून विद्यार्थी वाक्य आहे। 28वं उत्तर आहे 4, दर्शक, जवळच्या गोष्टी दर्शवण्यासाठी दाखवण्यासाठी वाक्यामध्ये दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात। 29वं उत्तर आहे मित्रांनो 4, 6, सर्वनामे 6 प्रकारचे असतात। आणि 30वं उत्तर आहे 1, एखाद्याची गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे याचा बोध होणे म्हणजे संकेतार्थी वाक्य आहे। हे होते पहिले 5 प्रश्न। पुढचे 5 प्रश्न बघा मित्रांनो, तू आता झोपू नकोस हे वाक्य डॅश प्रकारचे आहे, विद्यार्थी, संकेतार्थी, आज्ञार्थी की भावार्थी। प्रश्न क्रमांक 32 बघा, दुर्दशा, दुर्गुण व दुराग्रह हे सामाजिक शब्द डॅश समासाची उदाहरणे आहेत। बहुविरी, कर्मधारण, पष्टी, तत्पुरुष कि इतर द्वंद, यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे। प्रश्न क्रमांक 33 बघा, वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे, औदासा आठवणे याचा, वाईट बुद्धी सुचणे, विसरणे, नको ते आठवणे की यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 34 बघा, कपाळ फुटणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय हे तुम्हाला सांगायचं आहे, नशीब फळफळणे, मरण पावणे, दुर्दैव उडवणे, फार मार लागणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, तितांजली देणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे, दृष्टीआड करणे, लाखोली वाहणे, हक्क सोडणे की नाहीसे करणे। याची उत्तरे बघा मित्रांनो, 31वं उत्तर आहे 3, आज्ञार्थी, 32वं उत्तर आहे 2, कर्मधारण, 33वं उत्तर आहे मित्रांनो 1, औदासा आठवणे म्हणजे वाईट बुद्धी सुचणे, 34वं उत्तर आहे 3, कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे, आणि 35वं उत्तर आहे 3, तिलांजली देणे म्हणजे हक्क सोडणे। मित्रांनो नंतर पुढचे 5 प्रश्न बघा मित्रांनो, दाढी करणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता, पकडून ठेवणे, कचऱ्यात पकडणे, आवळणी करणे, शरण आणणे। त्यानंतर बघा 37वा प्रश्न आहे, समरस होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा, आनंद होणे, एकरूप होणे, तयार होणे की सहमत होणे। त्यानंतर बघा 38वा तुम्हाला सांगायचा, मनाने घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता होतोय, लक्षात राहणे, पक्का निश्चय करणे, पूर्णपणे समजणे की नकोसे वाटणे। यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो वाक्यप्रचार तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, कारण यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्न क्रमांक 39 बघा, तो वारंवार रजेवर असणे या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे, उभयान्वय आहे की शब्दयोगी आहे की क्रियाविशेषण आहे की केवल प्रयोगी आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे या वाक्यात कोणता अव्यय आहे हे ओळखायचा आहे, क्रियाविशेषण, केवल प्रयोगी, शब्दयोगी की उभयान्वयी। याची उत्तरे बघा 36वं उत्तर आहे 3, आवळणी करणे, 37वं उत्तर आहे 2, समरस होणे म्हणजे एकरूप होणे, 38वं उत्तर आहे 2, मनाने घेणे म्हणजे पक्का निश्चय करणे, 39वं उत्तर आहे 3, तो वारंवार रजेवर असे हे क्रियाविशेषण अव्यय आहे, 40वं उत्तर आहे 3, राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे या वाक्यात अव्यय आहे, शब्दयोगी। पुढचे प्रश्न बघा मित्रांनो, आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे, उभयान्वयी, केवल प्रयोगी, शब्दयोगी की क्रियाविशेषण। 42वा प्रश्न बघा, चौपदरी हे वाक्य कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे, आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक की पृथकत्ववाचक। त्यानंतर बघा 43वा प्रश्न काय आहे, पायथान हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण, अव्यय साधित विशेषण की धातू साधित विशेषण।
चव्वेचाळीसावा प्रश्न बघा, खालचा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे हे सांगायचं आहे, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण, अव्यय साधित विशेषण की धातू साधित विशेषण. पंचेचाळीसावा प्रश्न बघा, अमका हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे सांगायचं, अगेन ऑप्शन आहे सर्वनामिक, नाम साधित, अव्यय साधित की धातू साधित. याची उत्तरे बघा मित्रांनो, 41 उत्तर आहे एक, उभयानवी, आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली याचं उत्तर आहे. 42 उत्तर आहे एक, आवृत्तीवाचक, चौपदरी हे संख्या विशेषण आवृत्तीवाचक आहे. 43 उत्तर बघा चार, पायथान हे विशेषण धातू साधित आहे. 44 उत्तर आहे तीन, खालसा हे अव्यय साधित विशेषण आहे. आणि 45 उत्तर आहे एक, अमका हे सर्वनामिक विशेषण आहे. शेवटचे पाच प्रश्न बघा मित्रांनो, पाहता पाणी सुटे आता दात तुटे, लाडू असा भरावा सुग्रंथू खरी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण ते सांगायचं आहे, विरोधाभास, अन्योक्ती, व्याजस्तुती की सार. त्यानंतर बघा 47 प्रश्न, गुलाब माझ्या हृदय फुलला, रंग तुझ्या गालावर फुलला या वाक्यपंक्तीतील कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे, विरोधामास, विसंगती, पर्यायोक्त, स्वभावोक्ती. 48 प्रश्न बघा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार या वाक्यपंक्तीतील कोणता अलंकार वापरला आहे हे ओळखायचं आहे, भ्रांतिमन, व्याजोक्ती, संसदेह की दृष्टांत. 49 प्रश्न बघा, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमाच्या गाली स्वतंत्रपणे भगवते तूच ती विलसते लाली या काव्यपंक्तीतील अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे, भ्रांतिमान आहे, व्याजोक्ती आहे, संसदीय आहे की दृष्टांत आहे. 50 प्रश्न बघा, चाफा बोलिना, चाफा चालिना, चाफा छंद काही केल्या फुलेना या वाक्यपंक्तीतील अलंकार कसलेला ओळखायचा, असलेला अलंकार कोणता आहे तो ओळखायचा आहे. त्यानंतर बघा 46 उत्तर आहे तीन, व्याजस्तुती. 47 उत्तर आहे एक, विरोधामास. 48 उत्तर आहे चार मित्रांनो, दृष्टांत. 49 उत्तर आहे तीन, संसदेह. आणि 50 शेवटचं उत्तर आहे मित्रांनो दोन, चेतना न गुणोक्ती हे उत्तर आहे मित्रांनो 50 प्रश्नाचं. नक्कीच मित्रांनो 25 प्रश्न बघितलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत, तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते पाहून तुम्हाला गुणून त्याला 2 गुणायचं आहे. आणि त्याचं कमेंटमध्ये तुम्हाला अन्सर नंबर ऑफ किती बरोबर आले ते मार्क सांगायचं आहे मित्रांनो. त्याबरोबर मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल नक्की करा. तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद भरती व शिपाई भरतीची आपण नक्कीच ऑनलाईन प्रिपरेशनसाठी पूर्व प्रश्नपत्रिका घेऊन येत आहोत. धन्यवाद.